अंतरिक्षात चमकतो साई तारा। ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती समाजसेवक साईनाथ सखाराम तारे उर्फ तारे मामा। तारे मामा हे नाव नुसते ओठातून उच्चारले तरी सर्वांना आपलेसे नि हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच तारे मामा। आई या शब्दाला हिंदीत मां म्हणतात। अशा अनेक माचे ममत्व भाव ज्या व्यक्तिमत्वात साठवले आहेत ते तारे मामा याची प्रचिती त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवास आली आहे। म्हणूनच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात तारे मामा या आदरणीय व्यक्तिमत्वाने सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून तारे मामा हे नुसते आता नाव नसून एक ब्रँड तयार झाले आहे। शेतकरी कुटुंबात भिवंडी तालुक्यातील खांडबे गावात जन्मलेल्या साईनाथांनी सर्वांच्या मनात ठाई भाव निर्माण केला आहे। वाघाचा बछडा असलेल्या साईनाथांनी बँकेची नोकरी सोडून व्यावसायिक क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला। कल्याणमध्ये आपले पाय रोवून व्यावसायिक प्रगती साधताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पत्नी मनीषा तारे यांना राजकारणाच्या आराखड्यात उतरवून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पत्नीला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आणून खांडपे गावाला पहिला नगरसेवक नगरसेविकेच्या रूपात दिले। रंजण्या गांजल्यांशी म्हणे जो आपुला तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा याची प्रचिती तारे मामांच्या रूपाने अनेकांनी याची देही याची डोळा अनुभवली आहे। म्हणूनच तर तारे मामांनी लाखोंच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे। परिसाच्या संघाने लोहबी घडले सुवर्णची झाले त्याप्रमाणे तारे मामांच्या सहवासात आलेल्या कितीतरी व्यक्तींच्या जीवनातील अंधकार हा साई तारेंच्या सहवासात आल्याने अंधकारमय जीवनात साई ताऱ्यांच्या चमकण्याने प्रकाशमय जीवन झाल्याची अनुभूती कितीतरी जण कथन करीत आहेत। सामाजिक बांधिलकी जपत राजकीय क्षेत्रातील हुकमाचा एका असलेले तारे मामा यांच्या यशाच्या आलेखाचा पाडा वाचताना एवढंच म्हणावंसं वाटेल की व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन आज अंतरिक्षात चमकतो तो साई तारा। आकाशात ध्रुव ताऱ्याने ज्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण करून चमकत आहे त्याप्रमाणे अंतरिक्षात अढळ स्थान निर्माण करून अनेकांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या अंतरिक्षात चमकणाऱ्या साई ताऱ्याला अर्थात तारे मामांना आई भवानी दीर्घ निरोगी निरामय स्वास्थ्य देवो हीच वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ मनीषा साईनाथ तारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 नगरसेविका। शिवसेनेचे भिवंडी उपतालुका प्रमुख हनुमान शेठ पाटील उद्योगपती ज्ञानेश्वर पाटील रुपेश पाटील तसेच सुभाष तारे आणि परिवार आणि नरेश पाटील लोकमत ठाणे जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे आणि महाराष्ट्र माझा परिवार।